निरामय असावी हे आपलं प्रामुख्याने लक्ष आहे. मग आता हेच करत असताना आपल्याला काय करायला हवं? आता निरामय आरोग्य किंवा आरोग्य म्हणजे काय? आता प्रत्येकाच्या व्याख्या खरं तर वेगवेगळ्या असतील. जसं आपल्याला मेघनाताईंनी आधीच सांगितलेलं होतं की आरोग्य म्हणजे काय, प्रत्येकाला वाटेल आरोग्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. कोणी म्हणेल आरोग्य म्हणजे काय, स्वास्थ्य. स्वास्थ्य म्हणजे काय, मला आता काहीही त्रास नाहीये म्हणजे मी माझं आरोग्य आता उत्तम आहे. हो की नाही? अगदी बरोबर बोलते ना मी. तर काही जणांना काही वाटेल, मी सुखी आहे, मला सर्व सुख प्राप्त झालेलं आहे, सध्या दुःख माझ्यापासून खूप दूर आहे, म्हणजेच मला माझं आरोग्य आता चांगलं आहे. तर काही जण काय म्हणेल, आता माझं काहीही दुखत नाही आहे, हा म्हणजे माझ्या सर्व वेदनांचा आता नाश झालेला आहे, म्हणजे माझं आरोग्य आता चांगलं आहे. किंवा काही जण काय म्हणेल, मला खूप छान दीर्घायुष्य लाभलेलं आहे, मी खूप निरोगी आहे, किंवा माझं निरामय आरोग्य आहे, म्हणजे माझे आरोग्य चांगलं आहे. आता ह्या सर्व आरोग्याच्या ज्या व्याख्या आहेत ह्या काही चुकीच्या आहेत का? अजिबात नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार खरं तर ह्या आरोग्याच्या ज्या व्याख्या आहेत त्या योग्यच आहेत. परंतु मग वेगळं काय, आरोग्य म्हणजे काय, पुढे काय आपल्याला म्हणायचंय? तर आयुर्वेदाचं जे ध्येय आहे किंवा आयुर्वेदाचं जे प्रयोजन आहे तर तेच असं आहे की आरोग्य संपन्न व्यक्तीचे आरोग्य राखणे, म्हणजे जे चांगले आहेत त्यांचं जे आरोग्य आता चांगलं आहे, स्वस्थ आहेत, सुखी आहेत, वेदना नाहीयेत, त्यांचं जे आरोग्य आहे ते जसे आहे तसेच ते अखंडित राहावे, म्हणजे त्यांना पुढे जाऊन आजार होऊ नये. मग आता पुढे काय, जे रोगी आहेत म्हणजे ज्यांना काही व्याधी नव्हते त्यांना व्याधी होऊ नये, आणि जे रोगी व्यक्ती आहेत किंवा ज्यांना काही आजार झालेला आहे त्या रोगी व्यक्तींचं निर्मूलन करणे. मग आता हे कसं शक्य आहे किंवा कसं करू शकतो आपण? तर ते करू शकतो आपण ते आयुर्वेदाच्या मदतीने. आता आयुर्वेदाच्या मदतीने म्हटलं तर म्हणजे काय? आता तुम्हाला माहित आहे आयुर्वेदामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा आहेत की ज्याच्यामध्ये आपण बालशास्त्र म्हणू शकतो, ग्रहशास्त्र म्हणू शकतो, किंवा आहारशास्त्र आहे, चिकित्सा आहे, पंचकर्म आहे, असे विविध प्रकार आहेत. आणि ह्या सर्वांचा समावेश घेऊन किंवा सर्वांची मदत घेऊन आपण जे आयुर्वेदाचं मुख्य प्रयोजन आहे, आयुर्वेदाचं प्रयोजन मी जसं तुम्हाला आधी सांगितलं, स्वास्थ्यस्ते स्वास्थ्य रक्षणम व्याधितस्य व्याधी परिमोक्षणम, म्हणजेच काय की जो मी म्हटलं तुम्हाला जो स्वस्थ आहे त्याचं स्वास्थ्य रक्षण करणं, आणि ज्याला काही त्रास आहे त्याचे विकार प्रशमन करणं. आता स्वास्थ्य रक्षण करणार म्हणजे ते कसं करणार किंवा त्यासाठी काय करायला हवं? तर त्यासाठी तुम्हाला हितकर गोष्टींचं आचरण केलं पाहिजे. आता हितकर म्हणजे काय? जे आपल्याला हित करणार आहेत, म्हणजे आपलं हित ज्यामध्ये आहे त्याला म्हणूयात आपण हितकर. अहितकर ज्या गोष्टी आहेत त्यांच्यापासून आपण दूर राहणं, त्याचबरोबर पथ्यकर. आता पथ्याच्या प्रत्येकाच्या व्याख्या अगदी वेगळ्या आहेत ना, म्हणजे काय, मी लहानपणापासून ही ही गोष्ट करतोय. जसं आपण आजीचं वगैरे ऐकलं तर मी लहानपणापासून चहा पिते पण अजूनही मला काही त्रास होत नाही, म्हणजे त्यांना वाटतं की चहा हा त्यांच्यासाठी पथ्यकर आहे. तर तसं न करता पथ्यकर, हितकर याच्या ज्या योग्य व्याख्या आहेत त्याचं अभ्यास करणं, त्याची माहिती करून घेणं आणि त्यानुसार पथ्यकर गोष्टींचं पालन करणं, त्याचबरोबर अपथ्यकर गोष्टींपासून दूर राहणं, त्याच्याच जोडीला सुखकर आयुष्यासाठी आवश्यक अशा गोष्टी करणं आणि दुःखकर ज्या काही गोष्टी आहेत अशा दूर ठेवणं, ह्या सर्वांचा जर आपण समावेश आपल्या आपल्या जीवनामध्ये केला तर आयुर्वेदाचं जे प्रयोजन आहे, स्वास्थ्य रक्षणम आणि विकार प्रशमन, यापासून आपल्याला नक्कीच यश मिळू शकतं. आता स्वास्थ्य रक्षण करणार तर स्वास्थ्य रक्षणासाठी आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे किंवा सर्वसामान्य जनतेने स्वास्थ्य रक्षणासाठी काय करावं, कशा पद्धतीने आपण जाऊ शकतो? तर आपल्याला माहिती आहे की दिनचर्या म्हणजे दिवसक्रम, की जो आपल्याला दिवसभर म्हणजे आपण सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ज्या काही गोष्टी करतो त्या कशा कराव्या, कशा करू नये, याचं जिथे वर्णन आलेलं आहे त्याला म्हणूयात आपण दिनचर्या. पुढे आहे ऋतुचर्या. आता जसं आपण दिवसाबद्दल बोललो की सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत मी काय करावं, परंतु पावसाळ्यातला दिवस, हिवाळ्यातला दिवस किंवा उन्हाळ्यातला दिवस, आपल्याला माहिती आहे प्रत्येक दिवस हा वेगवेगळा असतो. म्हणजे काय, उन्हाळ्यातला दिवस हा मोठा आहे, थंडीतला दिवस हा छोटा आहे, पावसाळ्यातले दिवस हे ढगाळ आहे, जसं आता वातावरण सगळीकडे कुंड आहे, अशा पद्धतीने दिवस वेगळे. आणि
ह्या दिवसांनुसार ह्या ऋतूनुसार आपला सकाळपासून तर रात्रीपर्यंत आपण कसं आचरण करावं याचं जिथं मार्गदर्शन केलेलं आहे त्याला ऋतुचर्या म्हणूयात. त्याचबरोबर सद्वृत्त म्हणजे आपले आचरण चांगले असावं की जे समाजासाठी महत्वपूर्ण होईल, समाजासाठी काहीतरी चांगलं त्यातनं प्राप्त होईल, हे सर्वांचं वर्णन जिथं केलेलं आहे त्याला म्हणूयात सद्वृत्त. आता तुम्ही म्हणाल दिनचर्या शब्द माहितीये, ऋतुचर्या माहितीये, सद्वृत्त माहितीये, ठीक आहे, हे सर्व आपण बोललो, पण व्यायामाचा आणि ह्या सर्व गोष्टींचा काय संबंध? तर व्यायामाचा उल्लेख आयुर्वेदाने करताना दिनचर्या ह्या विभागामध्ये केलेला आहे. म्हणजे दिनचर्या म्हणजे प्रत्येक दिवसक्रम आपला कसा असावा त्याच्यामध्ये आयुर्वेदाने नियमित व्यायामाचा उल्लेख केलेला आहे. त्याकरताच मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची माहिती सांगितली. आता नियमित व्यायाम करावा किंवा दिनचर्येमध्ये व्यायामाचा उल्लेख आला हे आपल्याला कळालं. मग आता पुढे आपण काय करायला हवं किंवा आत्ता सध्या जे काही आपण करत आहोत आपल्या सध्याच्या जीवनशैलीमध्ये आत्ता आपण काय काय घडत आहे किंवा आपण कसं सामोरं जायला हवं, तर आत्ता सध्याची जी आहे आधुनिक जीवनशैली आणि ताणतणाव. आता जीवनशैली आणि ताणतणाव म्हणजे काय तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सध्या खूप प्रकारचे ताण आहेत, शारीरिक आहेत, मानसिक आहेत, भावनिक आहेत, त्याचबरोबर असंख्य प्रकारच्या अडचणी आहेत. अडचणींमध्ये पुन्हा आपण त्यांचे प्रकार शारीरिक म्हणू शकतो, मानसिक म्हणू शकतो, भावनिक म्हणू शकतो, तसेच अशा प्रकारचे आजार देखील आहेत. कौटुंबिक समाज आहे. आता तुम्हाला माहिती आहे पूर्वी एकत्र कुटुंब होतं, तर त्यामुळे एकत्र कुटुंब असल्यामुळे खूप छान एकमेकांशी भावनिक जड भावनिक काय म्हणत आपण त्यांची सर्वांची एकमेकांशी मिळवणूक होती. परंतु आता मिक्लीवर फॅमिली झालेली आहे, म्हणजे काय कुटुंब व्यवस्था बदललेली आहे, त्यामुळे जे काही व्यक्ती आहेत किंवा जे काही लोक आहेत तर त्यांना आपल्याला लक्षात येतं की अनेक कौटुंबिक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. त्याचबरोबर सामाजिक समस्या आहेत. आता सामाजिक समस्या म्हणजे काय, आता आपण सध्या वेगवेगळे पेपर वाचत असतो किंवा बातम्या ऐकत असतो, ह्या बातम्या ऐकून पेपर वाचून मनावरती एक प्रकारचं आपल्याला दडपण येतं की किती प्रकारच्या समाज आहेत, किती प्रकारचे विकृत लोक या समाजामध्ये आहेत, किती गुन्हेगारी आहे, किंवा विविध समस्या म्हणून कार्यालयीन समस्या आहे. आजकाल तुम्हाला माहिती आहे की बरेच जण आय टी प्रोफेशनल लोक आहेत, म्हणजे आय टी मध्ये काम करणारे आहेत. पुण्यामध्ये तर तुम्ही पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात तर त्यातले आपण असं पकडून चालूयात की 10 मध्ये 70% पेशंट तरी ह्या आय टी कार्यालयामध्ये काम करणारे असतात. त्यांना एक टार्गेटचं फार मोठं एक दडपण असतं, त्याला आपण कार्यालयीन समस्या म्हणूया. आता ही कार्यालयीन समस्या ही प्रत्येकाची वेगळी आहे. टार्गेट हा एक सर्वांगार्थाने किंवा सर्वांसाठी समावेश होईल असा हा एक मी विषय मांडलेला आहे. प्रत्येकासाठी वेगळा टास्क असेल, वेगळा विषय असेल आणि वेगळी समस्या असेल. सध्या मी तुम्हाला मगाशीच म्हटलं गुन्हेगारी आहे, त्याचप्रमाणे भ्रष्टाचार आहे, मादक औषध सेवन आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे सुशांत सिंगमुळे आपल्याला सगळ्यांना मादक औषध आणि त्यांनी होणारे परिणाम याची सर्वांना सध्या बातम्यांमध्ये किंवा वर्तमानपत्रांमध्ये वारंवार येणाऱ्या बातम्यांमधून आपल्याला सर्वांना हे सर्व काही माहिती आहे. तर ह्या सर्व ताणतणातून किंवा ह्या जीवनशैलीतून आपलं निरामय आरोग्य ठेवण्यासाठी आपण काय करायला हवं किंवा आपण काय करू शकतो, तर त्यासाठी आयुर्वेदाचा दृष्टिकोन आपल्याला खूप महत्वपूर्ण ठरणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला आरोग्यमयी असे आयुष्य मिळणार आहे. म्हणजेच आयुर्वेदिक जी जीवनशैली आहे ती एक प्रभावी अस्त्र ठरणार आहे. आता तुम्ही म्हणाल जीवनशैली, प्रभावी अस्त्र शब्द तर फार छान आहेत, पण म्हणजे काय? तर आता जसं आपण वेगवेगळ्या विषयांवरती व्याख्यानं घेत आहोत की ज्याच्यामध्ये आपण शिकलो की आहार कसा करावा किंवा आरोग्याचा विचार कसा करावा किंवा निरामय आरोग्य ठेवण्यासाठी काय काय करावं, ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण आचरणात आणू तेव्हा आपण आपलं जीवनशैली एक उत्तम पद्धतीने घडवली असं आपण म्हणू शकतो. आणि तेव्हाच हे जे वेगवेगळे ताणतणाव किंवा ह्या वेगवेगळ्या समस्यांना जे आपल्याला सामोरे जायचे ते आपण खंबीरपणे ह्या सर्व समस्यांना सामोरे जाऊ शकतो. आयुर्वेदाचा दृष्टिकोन जसा आरोग्यमय आयुष्याचा आहे तसाच आपल्याला हा पुढे घेऊन जायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे तुम्ही हे सर्व म्हणत आहात, पण पुढे काय? आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल माहिती आहे की कोणत्याही दोन व्यक्ती बघितल्या आपण तर ह्या कधीच सारख्या नसतात. म्हणजे सख्खे भावंड जरी आपण घेतले तरी प्रत्येक भावंडामध्ये काहीतरी फरक असतो.
जेव्हा आपण सख्या भावंडांना दोन बघतो, त्यांचं लहान मान, त्यांची उंची, त्यांचं वजन, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, ह्या प्रत्येक गोष्टी भिन्न असतात. मग हे भिन्न का असतं किंवा कशामुळे हा फरक पडतो, तर तुम्हाला सर्वांना एक उत्तर तर नक्की माहिती आहे की व्यक्ती तशा प्रकृती. अर्थात प्रकृती म्हणजे काय? ती व्यक्ती तशी आहे, बोली भाषेत आपण म्हणतो. पण आयुर्वेदाच्या दृष्टीने प्रकृती शब्द हा खूप वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. आयुर्वेदामध्ये प्रकृती याचा एक खूप मोठी संकल्पना आहे की ज्याचा संबंध वात, पित्त आणि कफ या तीन दोषांबरोबर येतो. माधुरीताईंनी आपल्याला ह्या गोष्टींबद्दल माहिती सांगितलेलीच आहे, वात म्हणजे काय, पित्त म्हणजे काय, कफ म्हणजे काय. पण त्याची मी थोडक्यात तुम्हाला आज पुन्हा एकदा उजळणी वजा म्हणूयात, आपण थोडीशी आज माहिती बघूया. आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही व्यायामाबद्दल बोलणार होतात, आता व्यायामामध्ये हे वात, पित्त, कफ ह्या सर्वांचा काय संबंध किंवा ह्या सर्व गोष्टी कशासाठी आहेत? तर तुम्हाला मी सांगते, प्रत्येकाचं जसं शरीर भिन्न आहे तसंच हे शरीर कशाने बनलं आहे, तर आयुर्वेद म्हणतो आपलं शरीर हे वात, पित्त, कफ यांनीच बनलेलं आहे. आणि जेव्हा आपण आपली प्रकृती कोणती आहे आणि त्या प्रकृतीनुसार, प्रकृती कोणती आहे म्हणजे काय, तुम्ही वात प्रकृतीचे आहात, पित्त प्रकृतीचे आहात किंवा कफ प्रकृतीचे आहात, आणि त्याला जोडीला दुसरा कोणता दोष मदतीला आहे याची जर आपण उकल नीट करून घेतली, तर त्यानुसार आपण कोणते व्यायाम करू शकतो, आपण कसा आहार घेऊ शकतो याचे मार्गदर्शन आपल्याला चांगले होईल. आणि एक निरामय आरोग्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच्यासाठी आपण पुढे जाऊ. तर आता दोष अर्थात त्याची आपली उजळणी झालेलीच आहे किंवा आधी आपण बघितलेलं आहे, तर त्याची आपण थोडक्यात एक उजळणी वजा म्हणूया. आता तुम्हाला माहितीये मी तीन दोषांची नावं सांगितली. एक सांगितला वात, वात म्हणजे बोली भाषेत म्हणून आपण जोरात वाहणारा वारा. आता ह्या चित्रामध्ये मी दाखवले नारळाची झाडे अगदी हवेने अस्ताव्यस्त झालेली आहेत, असा हा वाऱ्याचा वेग, तो म्हणजे वात. दुसरा आहे उष्णता, अग्नी, ते म्हणजे पित्त. आणि त्याच्याच जोडीला शीतलता, शांतता किंवा थंडाव, ते म्हणजे कफ. आता तुम्ही म्हणाल हे इतकं थोडक्यात आहे, वात, पित्त, कफ, तर नाही. हे फक्त जनरल लोकांना किंवा सर्वसामान्य जनतेला कळण्यासाठी एक थोडक्यात किंवा त्याचं एक स्वरूप समजावं असं म्हणून त्याचा एक फक्त मी स्वरूपात्मक म्हणा किंवा त्याला एक उदाहरण स्वरूप असं मी हे वर्णन केलेलं आहे. आता जसं तुम्ही म्हणता की आकाशामध्ये जे वायू आहे, शांतता आहे, तो वायू सर्वत्र पूर्ण परिमंडळात फिरणारा, त्याचप्रमाणे सूर्याची उष्णता की जी पित्ताप्रमाणे दाहक आहे, त्याचप्रमाणे चंद्राची शीतलता की जी कफासारखी शीतल आणि थंड आहे. तर हे झाले तीन दोष, वात, पित्त आणि कफ. तर आता आपण पुढे जाऊयात. आता आपण म्हणता की व्यायामाच्या बद्दल आता तुम्ही सांगणार, पण मॅडम अहो आमच्याकडे खूप कारणं आहेत हो, म्हणजे काय? तर सगळ्यात महत्वाचं आम्हाला वेळच नाहीये. सकाळी आम्ही जे उठतो ते रात्रीपर्यंत मॅडम आम्हाला वेळच नसतो. घरातली सगळी कामं मीच करतात. आता तर तुम्हाला माहितीये कोरोना नसल्यामुळे मेड नाही, त्यामुळे सगळी कामं मॅडम मलाच करावी लागतात. काही रुग्ण असे सांगतात मॅडम फार प्रवास होतो, म्हणजे कामानिमित्त आम्ही जे जातो ऑफिसला, कार्यालयात जातो, तर तिथे फार प्रवास होतो. काही जण सांगतात मॅडम माझ्या खूप शारीरिक हालचाल असते, मी प्रवीण शारीरिक हालचाल करते, मग तरीही मला व्यायामाची गरज आहे का? काही जण सांगतात मला खूप मानसिक ताण असतो, मी अगदी थकून जातो, मी केव्हा व्यायाम करणार? काही जण तर असे सांगतात मॅडम मी एकदम चांगला आहे, मला व्यायामाची गरजच नाहीये, मी कशासाठी व्यायाम करणार? आणि काही जण सांगतात व्यायाम तर फक्त वृद्ध व्यक्तींनी करायचा असतो, मला काय त्रास झालेला आहे. काही आई सांगतात, तरुणी म्हणूयात आपण, की माझ्या मुलांच्या मागे फार धावाधाव होते, यामध्ये मी व्यायाम तो काय करणार, असाच माझा व्यायाम होतो. आणि जे वयस्कर असतात तर ते म्हणतात या व्यायाम ह्या आत्ता जे वय आहे याच्यामध्ये व्यायाम कसं शक्य आहे, ते जमणार आहे का मला? तर याबद्दल मला तुम्हाला सांगायचंय. एक खूप मोठी टेनिस प्लेअर आहे, मार्टिना नवरातिओ, तर ती काय सांगते माहितीये, तिचं वय आत्ता आहे, वय आहे 43 वर्ष. मग ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये सध्या ती खेळत होती, तर तिला एका रिपोर्टरनी विचारलं की मॅडम तुम्ही ह्या वयामध्ये असताना सुद्धा इतकं तुम्ही फोकस्ड, एवढं चांगलं कशा प्रकारे तुम्ही असं टेनिस खेळू शकता? तर तिने तिथे जे उत्तर दिलं ते मला अगदी मनाला भावलं. तिने असं सांगितलं,
बॉलला माझं वय कळत नाही, माझं वय हे माझं मन ठरवतं. म्हणजे तुम्ही व्यायाम करा, कुठल्या वयात करा, कुठल्या वयात करा नका ही अट नाहीये. जेव्हा 43व्या वर्षीही इतकं फिट, इतकं फोकस्ड राहून ती व्यायाम टेनिस खेळू शकते, तर तिचं म्हणणं असं आहे बॉलला तुमचं वय कळत नाही. याचा अर्थ वय हा फक्त एक आकडा आहे. जे काही आहे ते आपलं मन आहे. तुमचं मन आनंदी, चांगलं आणि तेवढंच उल्हासदायक असाल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि कोणत्याही प्रकारे व्यायामासाठी सुरुवात किंवा व्यायाम हे करू शकता. आता व्यायाम नाहीच केला तर काय होतं? आता तुम्हाला सध्या माहितीये की खूप सारे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आपल्याकडे ऐकून माहिती आहात. आता हृद्रोग आहे, अस्थिक्षय आहे, प्रमेह आहे, स्थौल्य आहे, भुकेचे किंवा पचनसंस्थेचे असंख्य व्यायाम प्रकारचे वेगवेगळे व्याधी आहेत. मग ह्या सगळ्यांना कसं होतं, काय होतं? तर एकूणच व्यायाम न केल्यामुळे काय होतं, शरीराची क्षमता जी आहे, शारीरिक क्षमता ती कमी होते, सहनशक्ती कमी होते, अपेक्षित आयुष्य कमी होते, हृदय लवकर जीर्ण होतं किंवा दुबळं होतं. आता अस्थिक्षय म्हणजे काय? सांधे दुखी म्हणा, स्नायू दुबळे होणे म्हणा, किंवा वेगवेगळ्या ज्या सांध्यांच्या संबंधात ज्या तक्रारी आहेत ह्या लवकर उत्पन्न होतात. प्रमेह, आजकाल डायबिटीज, म्हणजे सर्वांना बीपी, डायबिटीज हे विषय तर एवढे माहिती आहे किंवा आपल्याकडे जे रुग्ण येतात, माझ्याकडे जे रुग्ण येतात त्यातल्या बऱ्याच रुग्णांना आपण आजकाल ह्या व्याधींनी जखडलेलं पाहतो. त्याचप्रमाणे स्थौल्य. आता स्थौल्य हा सुद्धा सध्या छोट्या मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सापडणारा एक खूप मोठी घटना किंवा एक खूप मोठा आजार सध्या आपल्याला दिसत आहे. की ज्याला बरेच जण स्थौल्य हा आजार आहे का असा पण विचार करून घेत नाही, तर स्थौल्याचा सुद्धा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर्स याच्यामध्येच उल्लेख होतो. की ज्याच्यामध्ये शरीरात चरबी साठणे, पोट सुटणे, रक्तवाहिन्यांमध्ये वेगवेगळे चरबीचे थर साचणे आणि त्याच्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे होणे, असे वेगवेगळे विकार होऊ शकतात. पचन संस्थेचे विकार. आता तुम्हाला माहितीये, म्हणजे माझ्याकडे जे पेशंट येतात त्या पेशंटला जर मी विचारलं की तुम्ही काही आयुर्वेदिक औषधं घेता का, तर हमखास त्यांच्याकडे उत्तर असते की रात्री झोपताना पोट साफ होण्यासाठी मी हे औषध घेतो. म्हणजे पोट साफ होण्यासाठी, पोट साफ होणं हे तुम्ही निरोगी असण्याचं किंवा निरामय असण्याचं एक खूप महत्वाचं लक्षण आहे. परंतु जवळजवळ 30-40% लोक जरी आपण म्हटलं तरी त्यांना पोट साफ होण्यासाठी कुठल्या ना कुठल्या घटकाची गरज लागतेच. याचा अर्थ इथे आरोग्याचं काहीतरी चुकीचं घडत आहे किंवा काहीतरी वेगळं होत आहे. त्याचप्रमाणे वार्धक्य. वार्धक्य म्हणजे काय? तुम्हाला आपण माहिती, आपण खूपदा म्हणतो की पूर्वीच्या लोकांची ना रोगप्रतिकार शक्ती फार चांगली होती. पूर्वीचे म्हणजे काय? आपले आजी म्हणा, आपले आजोबा म्हणा, यांची रोगप्रतिकार शक्ती फार चांगली होती. आणि त्या मानाने आजच्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती म्हणा किंवा आयुर्मान म्हणा थोडस कमी झालेलं आहे. त्यालाच आपण म्हणू शकतो की प्रीमॅच्युअर एजिंग. आता WHO म्हणजे काय? तर जागतिक आरोग्य संघटना. हॅलो.
हेलो। हाँ आवाज बहुत, नहीं है ना? हाँ हाँ बहुत बोलिए। एक हेलो, हाँ अनिल गलत सुन रहे। अब तक ज्वाइन हेलो सुलक्षणा। हाँ त्या ज्वाइन होता है 1-5 मिनिटात। हाँ हाँ टेक्निकल प्रॉब्लेम्स मुळे त्यांना त्या बाहेर पडलेला, त्या ज्वाइन होत आहेत। आवाज येतोय माझा? हो आता येतो येतो येतो। ओके। डब्ल्यूएचओच्या स्लाइड, ओके डब्ल्यूएचओच्या स्लाइड पासून नाही दिसलेला ना? हाँ त्याच्या पुढच्या स्लाइड पासून। दिसतंय का माधुरी? नाही स्क्रीन दिसत नाही आहे। एकच मिनिट। एक दोन मिनिट ना मी बघतीये। आता दिसती माधुरी? नाही माधुरी, आल दिसलं तर सांगशील मला ना? हो। ठीक है। दिसते माधुरी? दिसते? यस 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 यस। ओके माफ करा हा, कदाचित माझ्या बोलण्यामध्ये हे कट झालं याकडे माझं लक्षच नाही। थँक्यू। चालू करूयात आपण। तर आपण WHOच्या बद्दल आत्ता आपण बोललो, तर मी आता बोलत होते की व्यायाम आणि आयुर्वेद याचा काही संबंध आहे का, किंवा आयुर्वेदामध्ये व्यायामाचा उल्लेख आलेला आहे का? तर आपल्या सर्वांना माहिती आहे की योगशास्त्र हे तर सर्वांना माहिती आहे, फार पूर्वीपासून किंवा भारतातच योगशास्त्राची उत्पत्ती झालेली आहे। मग आयुर्वेदामध्ये योगाचा उल्लेख आलेला आहे का, किंवा आयुर्वेदामध्ये व्यायाम सांगितलेला आहे का, असा जर प्रश्न मला विचारला तर खरोखरीच आयुर्वेदामध्ये व्यायामाचे खूप सुरेख महत्व, त्याचे प्रकार याचं खूप छान मार्गदर्शन आलेलं आहे। आता इथे जी मी व्याख्या लिहिलेली आहे ती आहे शरीर आयास जननम कर्म व्यायाम सद्गीतम। सुश्रुताचार्य आयुर्वेदाचे जे ग्रंथ आहेत किंवा ज्यांचं मार्गदर्शन आपण घेतो बृहत्रे, त्यातले चरक सुश्रुत वाग्भट, त्यांच्या सुश्रुताचार्यांनी हा आपल्याला श्लोक सांगितलेला आहे। ते म्हणतात व्यायाम म्हणजेच शारीरिक श्रम। आता शारीरिक श्रम म्हटला तर मग प्रत्येकाला शारीरिक श्रमाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत। जसं मी तुम्हाला म्हटलं की आता जर समजा मी गावच्या लोकांना सांगितलं की तुम्ही व्यायाम करावर का मावशी, दादा तुम्ही व्यायाम करावर का, तर ते मला काय सांगतील? अहो ताई आम्ही दिवसभर शेतात काम करतो, आम्ही कधी व्यायाम करणार?
एवढे शारीरिक श्रम होतात. एखादी घरकाम करणारी स्त्री आली आणि मी तिला जर म्हटलं की ताई जरा व्यायाम करत जा, तर ती मला सांगते अहो ताई दिवसभर मी धुना भांड्याची कामं करते, तेव्हा अजून व्यायाम करणार किंवा व्यायामाची काय गरज आहे. तर शारीरिक श्रम म्हणजे व्यायाम. आवाज येतोय माधुरी माझा? सुलक्षणा ताई तुमची स्लाईड पुढची नाही दिसत आहे, आधली स्लाईड दिसते. व्यायाम म्हणजे शारीरिक श्रम हे दिसते. व्यायाम टाळण्याचे दुष्परिणाम वाली स्लाईडच दिसते. बर एकच मिनिट, आवाज व्यवस्थित येतोय. हा पण स्लाईड शेअर नाही होते. ठीक आहे, आता दिसते. येस आता दिसते. आता दिसतीय? हो हो. कसे करणार? मी दिवसभर तर वेगवेगळे व्यायाम घरात कामं करत असते, कसे करणार? म्हणजे शारीरिक श्रम म्हणजेच व्यायाम असं जसे ह्या व्याख्यात म्हटलेले तसं प्रत्येक जण अर्थ घेतात. इतका ढोबळमानाने किंवा इतका सोपा त्याचा अर्थ आहे का? तर तसं अगदीच नाहीये. तर शारीरिक श्रम अर्थात शारीरिक श्रमांमध्ये शरीराची अशी अवस्था किंवा असं आयास किंवा वेगवेगळे कर्म की ज्याच्यामध्ये आपण शरीराचे वेगवेगळे प्रकारच्या हालचाली करणार आहोत की ज्यामध्ये शरीराच्या विविध ऊर्जा खर्ची पडणार आहे, जी शरीराची हालचाल ही नियमित होणार आहे किंवा योग्य दिशेने होणार आहे, नियमित होणार आहे, याला आपण म्हणणार आहोत शारीरिक श्रम. पुढची स्लाइड दिसतीये माधुरी? नाही दिसत आहे. मी इथे स्टॉप प्रेझेंटिंग करून पुन्हा चालू करते. हो हो येस. माधुरी आता ही पहिली स्लाइड आणि मी पुढची करते, दिसतीये पुढची पण? हो दिसते. माफ करा थोडस मध्ये व्यत्यय येत आहे. तर व्यायाम म्हणजे शारीरिक श्रम एवढी ढोबळमानाने किंवा एवढी सोपी किंवा एवढी साधी अशी सरळ व्याख्या आहे असं आपण म्हणूयात का? तर हे निश्चितच नाही. हे फक्त सर्वसामान्य कळण्यासाठी किंवा सर्वांना कळण्यासाठी ही सांगितलेली व्याख्या आहे. म्हणजे व्यायाम अशी अवस्था की जिथे शारीरिक ऊर्जेचा म्हणजे शरीरामध्ये जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा व्यापार उपयोग केला जातो, जे ज्या ठिकाणी व्यायाम हा नियोजनबद्ध केला जातो आणि नियमित केला जातो. शरीराची अशी अवस्था की जिथे नियमितता आहे, शरीराचा ऊर्जेचा वापर होतो आणि वारंवार केला जातो, याला आपल्याला व्यायाम म्हणायचं आहे. खरं तर पुढे जाऊन मी अजून याच्यावरती बोलणारच आहे. आता आपण बघूयात की व्यायामाचे फायदे काय. म्हणजे कुठलीही गोष्ट बघा, म्हणजे मनुष्य असा आहे की त्याला कोणतीही गोष्टीचा फायदा काय कळायला तर नक्की करतो. म्हणजे मी सर्वांचंच म्हणते, फॉर एक्झाम्पल आता मला सुद्धा असं कळालं की यातनं मला हा फायदा होणार आहे तर नक्की माझं कान किंवा माझं मन त्याच्याकडे जातं. तर तसंच व्यायामाचा फायदा काय आहे तर आपण ते बघूया. तर व्यायामाचे असंख्य फायदे आहेत. मग संग्रहकारांनी किंवा असं म्हणूयात की आयुर्वेदिक ग्रंथकर्त्यांनी सुद्धा व्यायामाचे काही फायदे सांगितले का? निश्चितच ते तर सांगणार. त्यांचा एवढा प्रचंड अभ्यास होतो की त्याच्यामध्ये हा मुद्दा त्यांच्याकडून कसं सुटणार. आता हा श्लोक आहे, श्लोक मी तुम्हाला काही ऐकवत नाही, परंतु अष्टांग संग्रहामध्ये आयुर्वेदाचाच एक ग्रंथ की ज्याच्यामध्ये याचा त्याचे जे फायदे आहेत त्यांचा उल्लेख आलेले आहेत ते मी सांगते. तर ज्या शरीर श्रमाने शरीराला हलकेपणा येतो, जडपणा नष्ट होतो, शक्तीचे काम करण्याची ताकद येते, पचन शक्ती वाढते, आपले अवयव वेगवेगळे स्पष्टपणे उठून दिसतात, स्नायू स्पष्टपणे व्यक्त होतात, हा सर्वांचा एकत्रित भाग म्हणजे व्यायाम. आता मला सांगा, जे शेतामध्ये काम करतात, जे घरातील सर्व काम करतात, ज्यांचा खूप प्रवास होतो, ज्यांना खूप मानसिक त्रास आहे किंवा
ज्यांचे खूप शारीरिक श्रम होतात, कष्ट होतात, हे सर्व केल्याने त्यांच्या शरीराला हलकेपणा येतो का? त्यांचा जडपणा नष्ट होतो का? त्यांची ताकद वाढते का? त्यांची पचन शक्ती चांगली असते का? त्यांचे वेगवेगळे अवयव स्पष्टपणे उठून दिसतात का? किंवा त्यांचे स्नायू स्पष्टपणे वेगळे दिसतात का? नाहीच ना, अगदी बरोबर। हाच तर शारीरिक श्रम आणि नियमित व्यायाम यातला फरक आहे की जो आयुर्वेदाने त्याच्या फायद्यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला सांगितलेला आहे। तर आता व्यायामाचे फायदे मी तुम्हाला सांगितले, व्यायाम म्हणजे काय हेही आपण थोडक्यात बघितलं। मग आता मी व्यायामाला सुरुवात केली, मी व्यायाम योग्य करते आहे किंवा करत नाही हे मी कसं कळवणार? व्यायामाची काही लक्षणं आहेत का? किंवा व्यायामासाठी मी कुठं थांबायचं याचं काही आहे का? तर निश्चितच व्यायाम सुरू केल्यानंतर आपण कुठे थांबावी याची काही विशिष्ट लक्षणे आहेत। म्हणजे आज मी ठरवलं की नाही, आता मी मॅडमचं व्याख्यान ऐकलंय किंवा मी ताईचं व्याख्यान ऐकलंय आणि आता मी व्यायामाला सुरुवात करणार आहे। उद्या व्यायाम चालू केला आणि पहिल्याच दिवशी अगदी उत्साहामध्ये येऊन 1.5-2 तास व्यायाम केला, त्याचं पर्यवसन काय होईल? दुसऱ्या दिवशी तुम्ही अंथरुणातून उठू शकणार नाही, नव्हे तुम्ही नीट चालू सुद्धा शकणार नाही। इतका व्यायाम करायचा आहे का आपल्याला? कुठे थांबायचंय हे कसं ठरणार? तर योग्य व्यायामाची किंवा तुम्ही व्यायाम करत असाल तर कुठे थांबावे त्याची काही लक्षणं आहेत। ती काय लक्षणे आहेत? तर पहिलं आहे स्वेदागम, म्हणजे काय? घाम येणं। आता घाम येणं म्हणजे कुठं घाम यायला हवा? तर आयुर्वेदामध्ये स्पष्ट उल्लेख आहे तुमच्या कपाळाला, ओठांच्या वरती किंवा नाकाच्या टोकाला किंवा नाकावरती जेव्हा तुमचा घाम यायला लागेल तेव्हा तिथे तुमचा व्यायाम पूर्ण झाला, किंवा तुम्ही तिथे व्यायाम करण्यासाठी थांबू शकता। त्याचबरोबर दुसरं आहे श्वासाची वृद्धी, म्हणजे श्वास लागणे, अर्थात तुम्ही तोंडाने श्वास घ्यायला सुरुवात करता किंवा नाडीची गती वाढते। खूप धावल्यानंतर तुम्हाला माहिती आपले स्वतःचेच हार्टबीट्स आपल्याला ऐकायला यायला लागतात, नाडीची गती वाढणे, सर्वांगाला हलकेपणा वाटणे, उत्साही वाटणे, प्रसन्न वाटणे, तसेच तहान लागणे। खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला एक कोरड घशाला कोरड पडल्याची भावना होते, त्याला म्हणूयात आपण मुखशोष। किंवा शारीरिक श्रम झालेले आहेत त्यामुळे आता थोडस आपला थकण्यासारखं सुद्धा भावना जी वाटते, ही सर्व उत्तम व्यायाम झाल्याची लक्षणे आहेत। म्हणजे कधीही व्यायाम चालू केल्यानंतर यातली कोणतीही लक्षणं आपल्याला लक्षात आल्यानंतर आपल्याला व्यायाम करण्यासाठी पासून थांबायचंय। आता पुढचा मुद्दा आहे की आपण जे व्यायाम करणार ते व्यायाम कसे करायचे किंवा व्यायामाचे प्रकार काय? कारण की तुम्हाला आता माहितीये, अगदी आपण जेव्हा छोटे असतो तेव्हा छोटे असताना आपण शाळेत जातो, शाळेमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या आपण शाळेत कवायती करत असतो, पीटी करत असतो, एक्सरसाइज करत असतो, शाळेमध्ये असताना असंख्य प्रकारचे खेळ खेळतो, जेव्हा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आपण खेळतो तेव्हा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असतो। आपण जसे जसे मोठे होतो तसे खेळ आपल्यापासून सुटतात आणि आपण कशाची वाढ घेतो तर मग आता आपल्याला जिम हवी असते, जिमच्या आत जाऊन तिथल्या चकमकाट, तिथल्या इतर सर्व गोष्टी, नाही आता मी जिमला सुरुवात करणार, व्यायामाला सुरुवात कर, असे आपण मनाचे वेगवेगळे मनोरे बांधत असतो। ह्या मनोऱ्यांमध्ये होतं की आता नवीन वर्ष चालू होते किंवा माझा वाढदिवस आलाय आणि आता ह्या वाढदिवसामध्ये मी एक नियोजन करणार, म्हणजे काय? नवीन वर्षामध्ये मी व्यायामाला सुरुवात करणार। मग सुरुवात करण्यात आपण काय करतो? शूज घेतो, कपडे घेतो, नवीन त्याच्यासाठी टी शर्ट आणा किंवा शॉर्ट्स आणा, अशी सर्व नियोजन करून ठेवतो आणि पहाटेचा किंवा सकाळचा अलार्म लावतो आणि सकाळी जेव्हा अलार्म होतो तेव्हा त्याला स्नूज करतो, नको आज नको मी उद्यापासून सुरुवात करतो। तर असं हे होतं व्यायामाबाबतीत। तर असं न करता आपल्याला व्यायाम हा आपल्या दिनचर्येमध्ये किंवा रुटीन लाईफमध्ये किंवा रोजच्या याच्यामध्ये आपल्याला त्याचा समावेश करायचाच आहे। मग हे करत असताना आपल्याला व्यायामाचे प्रकार यांचं मार्गदर्शन असायला हवं। तर आता व्यायामाचे प्रकार आयुर्वेदाने काही सांगितलेले आहेत का? म्हणजे कसं, आता तुम्हाला माहिती की सध्या झुंबा, जिम, योगा किंवा वेगवेगळे असंख्य प्रकारचे व्यायाम आहेत, मग आयुर्वेदामध्ये वेगवेगळे व्यायामाचे प्रकार आहेत का? तर हो, आयुर्वेदामध्ये सुद्धा अल्प व्यायाम, बल अर्ध व्यायाम। आता बल अर्ध म्हणजे काय? की जेव्हा आपण त्यालाच अर्धशक्ती व्यायाम सुद्धा असं म्हणतात, म्हणजेच काय की जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपल्याला दम लागतो किंवा व्यायाम करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला दम लागतो आणि तो श्वास हा उद्धस्थानातील वायू मुखमार्गातून बाहेर पडतो, म्हणजे अपवर्ड ब्रिदिंग ना, किंवा आपण
तोंडाने श्वास घ्यायला लागतो त्याला म्हणूया बल अर्ध व्यायाम. त्याचबरोबर पुढचा आहे अतिव्यायाम. आता हे काय व्यायामाचे प्रकार मी सांगितलं. आता अल्प व्यायाम म्हणजे काय? कोणताही व्यायाम हा कमी प्रमाणात केला तर कमी प्रमाणात करायचा. तर म्हणजे आता हा केव्हा करायचा? तर आयुर्वेदामध्ये उन्हाळा आणि पावसाळा म्हणजेच काय ग्रीष्म ऋतू आणि वर्षा ऋतूमध्ये व्यायाम हा थोडासा कमी करावा. बल अर्ध व्यायाम कधी करावा? शरद हेमंत शिशिर वसंत अर्थात जे थंडीचे दिवस आहेत तिथे आपल्याला हा जो मी अर्धशक्ती व्यायाम सांगितलेला आहे किंवा आधी आपण जी व्यायामाची लक्षणं बघितलेली आहेत की जिथे आपल्याला घाम येतो तहान लागते जिथे आपल्याला हार्टबीट सप्ले वाढलेले आहेत किंवा जिथे आपल्याला दम लागतो जिथे आपण अपवर्ड ब्रीदिंग चालू करतो अशी जेव्हा लक्षणं दिसायला लागतात त्याला म्हणायचं आपल्याला बल अर्ध व्यायाम. हा व्यायाम थंडीच्या दिवसांमध्ये करायचा आहे. आणि अतिव्यायाम हा सर्व ऋतूंमध्ये किंवा कायम वर्ज्य आहे म्हणजे कधीच आपण अतिव्यायाम करायचा नाहीये. आता हे अगदी ढोबळमानाने आपण मी यांची माहिती घेतली. मग आता आधुनिक शास्त्रानुसार व्यायामाचे काही प्रकार आहेत तर ते काय आहे आपण ते बघूया. तर आधुनिक शास्त्रानुसार तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सर्वांना माहिती आहे की एरोबिक्स मी एरोबिक्स करते. खूप साऱ्या पेशंट्स माझ्याकडे येतात म्हणतात मॅडम मी एरोबिक्सला जाते मी झुंबा करते किंवा वेगवेगळं करते. आता एरोबिक्स आता जसा हा एरोबिक प्रकार आहे तसाच हा एक दुसरा प्रकार आहे अनएरोबिक. आता एरोबिक काय आहे अनएरोबिक काय आहे याच्यातला प्रकार किंवा यातला काही जो काही फरक आहे याचे मी तुम्हाला पुढे जाऊन माहिती सांगणारच आहे. पुढचं आहे स्ट्रेचिंग म्हणजे शरीराला ताण मिळेल असे वेगवेगळे जे व्यायाम आहेत ते याचे. पुढचं आहे योगासन. आता आपल्या सर्वांनाच योगासनांबद्दल तर माहिती आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यावरती आज मी फार वेळ न घालवता बाकी इतर सर्व गोष्टींची थोडक्यात आपल्याला सर्वांना माहिती सांगते. आता एरोबिक्स एरोबिक्स मध्ये कशा कशाचा आपण समावेश करू शकतो की जिथे सायकलिंग आहे जोरात धावणे आहे झुंबा करणे आहे किंवा पोहणे आहे ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख ज्याच्यामध्ये येऊ शकतो किंवा ज्याच्यामध्ये आपण समावेश करू शकतो त्याला म्हणायचं आहे एरोबिक्स. म्हणजेच काय? जिथे हृदयाची फुफ्फुसाची किंवा स्नायूची गती वाढलेली आहे किंवा त्यांची शक्ती वाढवलेली आहे अशा सर्व गोष्टींचा वापर किंवा अशा सर्व गोष्टींचा आपण जो काही समावेश करायचा आहे तो एरोबिक्स ह्या व्यायाम प्रकारामध्ये केलेला आहे. की जिथे ह्या व्यायामामध्ये आपण जो हा व्यायाम करणार आहे तर इथे आपले श्वासाचे प्रमाण किंवा हृदयाचे प्रमाण ठोक्यांचं प्रमाण हे नॉर्मलपेक्षा किंवा नियमितपेक्षा जवळजवळ 20-30% वाढलेलं असतं. यामुळे काय होतं? यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते म्हणजे शक्ती वाढते आणि ज्या कोणाला इतर वेगवेगळे जे काही शारीरिक अडचणी आहेत तर त्याकरता योग्य वैद्यांना भेटून किंवा आपल्या डॉक्टरांना भेटून आपण मार्गदर्शन करून ह्या एरोबिक्स प्रकारातला तुम्ही कुठला व्यायाम करू शकता याचं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. आता पुढचा व्यायाम आहे अनएरोबिक. आता अनएरोबिक म्हणजे काय? कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही अशी गोष्ट करायची आहे की ज्याला आपल्याला ताकद वाढवणार आहे. आता ताकद वाढवणार आहे म्हणजे काय? जसं आता आपण आधी बघितलं एरोबिक्स एरोबिक्समध्ये आपल्याला दम लागणार आहे म्हणजे आपली हृदयाची शक्ती किंवा नाडीचे ठोके किंवा हृदयाचे ठोके हे 20-30% वाढणार आहे. म्हणजे काय? आपण धावणार आहोत किंवा वेगवेगळ्या प्रकार करणार आहोत परंतु ताकद वाढवण्याची जी शक्ती आहे त्याला म्हणायचं आहे अनएरोबिक. म्हणजे कमीत कमी हालचालींमध्ये जिथे व्यायाम करायचा आहे आणि शरीराची ताकद वाढवायची आहे त्याला अनएरोबिक ह्या प्रकारात आपण घालू शकतो. मग ह्यामध्ये कुठल्या गोष्टी येतात? तर याच्यामध्ये वजन उचलणे जोर बैठका खूप जोरात धावणे अशा सर्व गोष्टींचा असतो. इथे कमी व्यायामामध्ये किंवा कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त शरीरातली ऊर्जा खर्ची पडते यामुळे आपले स्नायू पिळदार होतात डौलदार दिसतात किंवा इतर त्याचे असंख्य फायदे होतात. आता तुम्ही म्हणाल डॉक्टर किंवा मॅडम ताई तुम्ही हे जे सांगताय स्नायू पिळदार दिसतात किंवा बॉडी बिल्डअप होते किंवा हे सर्व गोष्टी आमच्यासाठी नाही हो. सर्वसामान्य लोकांना सर्व गोष्टींचं काय करायचं आहे? आम्ही काही पुस्तक खेळणार आहोत? आम्ही काही जिममध्ये जाणार आहोत? आम्ही काही बॉडी बिल्डिंग करणार आहोत? तर तसं नाही आहे. तुम्ही समजून घ्या स्नायू पिळदार असणं डौलदार दिसणं हा एक दिसण्याचा भाग झाला परंतु तुम्हाला आता माहिती आहे की सध्याच्या युगामध्ये तुम्हाला लक्षात येईल की खूप जण असं होतात किंवा खूप वृद्ध लोक किंवा खूप सिनियर सिटीजन्स तुम्हाला असं लक्षात येतं की चालले ते गेले चालता चालता पडले किंवा थोडासा त्यांचा हालचाल जास्त वाढली किंवा त्यांचा काही ऍक्सिडेंट झाला पडले तर आपल्याला तिथं अस्थिभग्न किंवा अस्थिक्षय झाल्याचं प्रमाण लक्षात येतं. म्हणजे एखाद्या अस्थिच्या भोवती जी स्नायूंची जी त्याला
प्रोटेक्शन किंवा त्याच्यामुळे तिथे त्याला जे संरक्षण मिळालं पाहिजे त्या अस्थीला, हे स्नायूंची संरचना कमी झाल्यामुळे किंवा त्यांच्या स्नायूंमध्ये ताकद कमी झाल्यामुळे किंवा स्नायूंना जेवढे पोषण असायला हवं तर नाही मिळाल्यामुळे त्या अस्थिधातूंचं संरक्षण नीट होत नाही आणि त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त अस्थिभग्नाचे केसेस दिसतात. सिनियर सिटीजन्समध्ये आपल्याला माहिती आहे की खुब्याचं हाड किंवा इतर वेगवेगळे जे खूप सगळं जॉईंट्सच्या रिलेटेड ज्या वेगवेगळ्या आजार आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या अपघात आहेत ते आपल्याला दिसतात, ते सर्व आपण असं म्हणू शकतो की जर कदाचित आपण अशा प्रकारच्या व्यायामांची सवय ठेवली तर नक्की नक्कीच आपण आपल्या अस्थींचं संरक्षण स्नायूंच्या मदतीने करू शकतो. आता पुढे आहे स्ट्रेचिंग. आता स्ट्रेचिंग म्हणजे काय, शरीराची जी वेगवेगळ्या प्रकारची लवचिकता आहे किंवा शरीराला जे लवचिक ठेवणं किंवा वेगवेगळ्या पोझिशनमध्ये आपल्याला टाकून ठेवणं असे सर्व ज्या आसनांच्या किंवा ज्या व्यायामांच्या मदतीने होतात त्याला आपण म्हणणार आहोत. योगाचा सुद्धा आपण याच्यामध्ये नक्कीच समावेश करून ठेवू शकतो किंवा याच्या व्यतिरिक्त सुद्धा स्ट्रेचिंगचे खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत. ते काय आहे काय नाही आपण जर समजा तुम्हाला आता माहिती आहे की गुगल माता आपल्या सगळ्यांसाठी कायम उपलब्ध आहे. आपल्या ह्या गुगल मातेला आपण काहीही विचारलं तर त्याच्या सर्वच गोष्टींची उत्तर आपल्याला मिळतात. तसंच तुम्ही एरोबिक्स अनएरोबिक किंवा स्ट्रेचिंग ह्यांची नाव जरी सांगितलं तर तुम्हाला खूप सारी त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन किंवा माहिती आपल्याला मिळेलच. तर हे झालं स्ट्रेचिंग. पुढचं आहे योगासनं. आता योगासनं म्हणजे काय, शरीर निरोगी राखण्यासाठी तसेच शरीर बांधेसूक ठेवण्यासाठी मन शांत व एकाग्र करण्यासाठी जी शरीराची वेगवेगळी आसनं करण्याची आहेत, वेगवेगळे आसनं आपण जे करतो किंवा ज्याच्यामध्ये शरीराची एक विशिष्ट अशी स्थिती येते त्याला योगासने म्हणतात. आता योगासनांमध्ये आसनं प्राणायाम ध्यान धारणा बऱ्याच गोष्टींचा उल्लेख आहे. आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही आता मला एरोबिक्सचा प्रकार सांगितला, अनएरोबिक्स सांगितला, स्ट्रेचिंग सांगितलं, योगासने सांगितली, हे सर्व तुम्ही सांगितलं, पण मग ह्याच्यातलं नक्की आम्ही काय करायचं किंवा कुठली गोष्टी आम्ही केली पाहिजे, तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टींमध्ये काय करायचं आहे, तर ह्या सर्व गोष्टींचा समावेश तुम्ही तुमच्या रोजच्या नियमित व्यायामामध्ये करायचा आहे. म्हणजे काय, मी फक्त जर नियमित एरोबिक्सच करत असेल तर माझ्या शरीराला जेवढी व्यायामाची गरज आहे किंवा व्यायामापासून माझ्या शरीराचं जे संरक्षण होणार आहे जो फायदा होणार आहे तो सर्वांगाने मला मिळत असेल नाही. कुठलेही एकच व्यायाम केला तर तुम्हाला व्यायामाचे सर्व फायदे होतात असे नाही. त्यामुळे आपल्या व्यायामामध्ये सर्व गोष्टींचा आपण कसा समावेश करू शकतो, कशी त्यांची मदत घेऊ शकतो याचा आपल्याला विचार करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही कुठल्याही वैद्यांना कुठल्याही तुमच्या जवळच्या असणाऱ्या वैद्यांना जाऊन भेटू शकता, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता आणि त्यांच्या सल्ल्याने तुम्ही व्यायामाला सुरुवात करू शकता. किंवा कधीही तुम्ही मेघनाताई माधुरीताई किंवा प्रत्यक्षात मला सुद्धा केव्हाही आपण फोन करून आम्हाला त्याच्याबद्दलची माहिती विचारू शकता. आता आपण आधीही बोललो की आरोग्य जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा व्यायामाचं महत्व सांगितलेलं आहे, तर त्यांनी सुद्धा व्यायामाचे वेगवेगळे जे ग्रेड केले ते लाईट मॉडरेट किंवा हेवी किंवा सिव्हिअर असे वेगवेगळे ग्रेडिंग केलेले. ती कशामुळे त्या बेसिसवरती केली आहे तर ते आहे रिलेटिव्ह लोड इंडेक्स. आता हे रिलेटिव्ह लोड इंडेक्स म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं जे मॅक्झिमम युटिलायझेशन होतं, हार्ट रेट कसं आहे याच्या संबंधाने हे ग्रेडिंग केलेलं आहे. आता आयुर्वेदानुसार व्यायामाचे काही नियम आहेत का किंवा व्यायाम करताना काही नियम ठेवायला आहेत का, तर हो अगदी निश्चितच. तुमचा व्यायाम एकतर नियमित असायला हवा, बल अर्ध, मी तुम्हाला आधी सांगितलं की व्यायाम हा अर्धशक्ती म्हणजे व्यायामाची जी योग्य लक्षण आहे तो दिसेपर्यंत करावा आणि व्यायामानंतर शरीराला मृदू अभ्यंग करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल मृदू अभ्यंग कशासाठी, आपण आता केव्हापासून म्हणतो की व्यायामाने शरीराची हालचाल होते, शरीराचे श्रम होतात, हे सर्व झाल्यामुळे शरीरामध्ये जो विशिष्ट पद्धतीचा वातप्रकोप किंवा शरीरामध्ये जी वेगवेगळ्या अवस्थांची बदल झालेली आहे त्याला शमन करण्यासाठी किंवा शांत करण्यासाठी अभ्यंगाची खूप चांगली मदत होते. अभ्यंग म्हणजे काय, शरीर घरामध्ये असणारे कोणतंही जे तेल आहे त्याला कोमट गरम करून हलक्या हाताने आपल्या सर्वांगाला लावून घेणे. आता व्यायाम करताना काय लक्षात घ्यायचे, कशाचा विचार करून व्यायाम चालू करायचे, तर तुमचं वय काय आहे, तुमची ताकद काय आहे किंवा बल काय आहे, तुमच्या शरीराची प्रकृती कोणती आहे,
तुम्ही कुठे राहता म्हणजे काय, तुम्ही राजस्थान मध्ये राहता, वाळवंटात राहता, तुम्ही हिमाचल प्रदेशात राहता, पण तुम्ही मध्य महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य भारतात राहता, तुम्ही जगाच्या ज्या भागामध्ये राहता त्या भागानुसार किंवा त्या देशानुसार किंवा त्या परिस्थितीनुसार व्यायाम हे वेगवेगळे असतात. तसेच काल किंवा काळ, कुठल्या काळामध्ये व्यायाम करायला हवा किंवा अन्न खाल्ल्यानंतर व्यायाम करायचा किंवा तुम्ही कधी खाल्ल्यावरती व्यायाम करावा किंवा नाही, ह्या सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचं आहे. आता काळ ह्या मुद्द्यावरती जर मी आलो तर तुम्हाला सध्या माहिती की सगळ्यांची लाईफस्टाईल ही कामामुळे किंवा कार्यालयीन कामकाजांमुळे वेगवेगळी झालेली आहे. बरेच आयटीचे लोक ही रात्रभर काम करतात आणि पहाटे घरी येतात, त्यामुळे त्यांचं पूर्ण जीवनमानच सगळं बदललेलं आहे. तर बऱ्याचदा हे लोक पहाटे घरी येऊन झोपतात, झोपल्यानंतर त्यांचा आहार उठल्यानंतर आहार घेतात, आहार घेतल्यानंतर थोड्या वेळाने ते जिमला जातात. तर हे जे असा दिनक्रम आहे, तर हा दिनक्रम कसा नीट ठेवायचा किंवा कसं याची सगळी आपल्याला माहिती सांगायची, तर आयुर्वेदानुसार काही विशिष्ट काळ आहे, तर काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार. आता आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या व्याधींनुसार पण व्यायाम सांगितले. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात की प्रमेह किंवा डायबिटीस, त्याच्यामध्ये कुस्ती करणे, जोरात चालणे. तसेच उजस्तंभ नावाचा एक व्याधी आहे की जिथे शतयोजना म्हणजे एक योजना म्हणजे अंदाजे 6 मैल की इतकं तुम्ही चालावं, अशा विविध व्यायाम वेगवेगळ्या आजारानुसार वर्णन केलेले आहे. आता इथे मी सुद्धा प्रत्येक व्यक्तीला, ह्या प्रकृतीच्या व्यक्तीने हे व्यायाम करा किंवा हा आजार असेल तर हे व्यायाम करा असं ढोबळमानाने नक्कीच मी तुम्हाला सांगू शकले असते. म्हणजे कदाचित तुम्हाला अपेक्षाही असेल की मी व्यायामांची काही नावं सांगेन, परंतु आज मी तसं करणार नाही, कारण की ते अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला प्रत्यक्षात भेटल्यानंतर किंवा तुमच्याशी बोलल्यानंतर तुमच्या शरीर प्रकृतीचा, तुमच्या दिनचर्येचा असा अभ्यास करूनच मग आम्हाला ठरवावं लागतं की आपल्यासाठी कुठला योग्य व्यायाम आहे. त्यामुळे मी कोणत्याही व्यायामांची किंवा कोणी काय करावं असं मी आत्ता बोलत नाहीये. आता आपण मगाशी आधीच्या स्लाईडमध्ये उल्लेख होताच की व्यायामाचा काल काय आहे, तर सगळ्यात महत्वाचं व्यायाम हा आपल्याला रिकाम्या पोटी करायचा आहे. आता रिकाम्या पोटी करायचा म्हणजे काय, तर शक्यतो व्यायाम हा आपल्याला सकाळच्या कालावधीमध्ये करायचा. आता इथे हे मी तुम्हाला एक नॉर्मल आयुर्वेदिक क्लॉक दिलेला आहे, तर इथे तुम्हाला दिसेल बघा 2 AM to 6 AM ह्यामध्ये एक्झरसाइज आणि मेडिटेशन किंवा वात लिहिलेला आहे आणि तिथे एक्झरसाइज आणि मेडिटेशन असा कालावधी दाखवलेला आहे. याचा अर्थ की जी सकाळची वेळ आहे किंवा पहाटेची वेळ आहे त्यामध्ये आपल्याला व्यायाम करायचा आहे. शक्यतो आपण रिकाम्या पोटी पहाटे लवकर उठूनच व्यायाम करायचा आहे. परंतु जर आपल्याला शक्य नसेल, कामामुळे जर आपल्याला पहाटे उठणं शक्य नाही किंवा पहाटेच आपण काम रात्रभर काम करून आलेलो आहोत घरी, तर तेव्हा आपल्याला व्यायाम शक्य नाही. मग काय करायला हवं, तर अशा वेळी तुमची निद्रा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जेव्हा रिकाम्या पोटी असता तेव्हा तुम्ही प्रथम व्यायाम करा आणि व्यायामानंतर तुमचा आहार घेणं हे त्याच्यासाठी योग्य आहे. किंवा जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा कमीत कमी 3 तास तरी तुमचं पोट रिकामी असणं अपेक्षित आहे, त्यानंतरच तुम्ही व्यायाम करा. ही झाली व्यायामासाठी काल किंवा व्यायामासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची काय गरज आहे ते. आता माझं आज व्याख्यान ऐकून किंवा काही जणांना असं वाटेल की आता व्यायामाचं महत्व कळालं, त्याचे फायदे कळाले, त्याचे तोटे कळाले, किंवा काय मी व्यायाम केला आणि मला कसं महत्व पुरेल हेही कळालं, मग ताई आता तुमचं व्याख्यान ऐकून आता मी व्यायाम चालू करणार आहे, तर मग मी काय करायला हवं. तर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही हे जे काही ठरवलंय ना, हे जसं ठरवलंय ना तशाप्रमाणे वागा. म्हणजे काय, तुम्ही जर व्यायाम करणार असाल तर ठरवलं असेल तर तो नक्की अगदी ठरवल्याप्रमाणे चालू करा आणि मला भेटल्यानंतर म्हणा मॅडम किंवा ताई मी व्यायाम केला. जसं मी तुम्हाला म्हटलं की सगळेजण विचारतात काय हसताय ना, घरीच आहात ना, तसं मीही तुम्हाला विचारणार आहे काय व्यायाम करताय ना, तर त्याचं उत्तर तुम्ही मला नक्की द्या. सुरुवात अगदी सोप्या व्यायामाने करा. कोणतंही अवघड आसनं किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयत्न करू नका. अतिशय सोप्या पद्धतीने व्यायामाला सुरुवात करा. व्यायामामध्ये जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं, एरोबिक, अनएरोबिक, स्ट्रेचिंग किंवा योगासनं अशा सर्व प्रकारांचा समावेश आपल्या व्यायामांमध्ये ठेवा. व्यायाम कायम रिकाम्या पोटीच करा, म्हणजे एकतर सकाळच्या वेळेमध्ये व्यायाम करा किंवा कमीत कमी 3 तास तुमचं पोट रिकामी असेल अशा नंतरच तुम्ही व्यायाम करा. आता नियमित आपण व्यायाम सुरुवात करणं, तर त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश असावा किंवा काय काय गोष्टी मी करायला हव्या, तर तुमच्या नियमित गोष्टींमध्ये
सूर्यनमस्कार हे आलेच पाहिजे, म्हणजे कमीत कमी 12 ते 24 सूर्यनमस्कार नियमित तुम्ही रोज घातले पाहिजे. आता सूर्यनमस्कार 12 सूर्यनमस्कारचा आपण एक चक्र म्हणतो, तर अशी 24 चक्र मला अपेक्षित का? अगदी अजिबात नाही. 1 ते 12 जे आपण सूर्यनमस्कार श्लोकांना घेऊन जे म्हणतो त्यांचंच मी क्रम सांगत आहे. शक्यतो श्लोक म्हणूनच सूर्यनमस्कार घ्या, त्याने आपलं मन एकाग्र होतं, चित्त एकाग्र होतो, श्वासांची जी गती आहे ती नियमित होते, बुद्धी चांगली होते, आपली स्मरणशक्ती चांगली वाढते, असे असंख्य फायदे सूर्यनमस्काराचे आहेत. तर त्याचा नियमित तुम्ही वापर करा. त्याचबरोबर जोरात धावणे किंवा जोरात चालणे याचा तुमच्या व्यायामामध्ये समावेश करा. उठक बैठक म्हणजे बोली भाषेत आपण म्हणतो की उठा बैठा, तर त्याचा समावेश तुमच्या व्यायामामध्ये करा. त्याच पद्धतीने दोरीच्या उड्या मारणे यांचा समावेश ठेवा आणि प्राणायाम करा. आता प्राणायाम मध्ये आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे भस्त्रिका म्हणा किंवा इतर प्राणायामाचे खूप सारे वेगवेगळे प्रकार, आजकाल कपालभाती, भस्त्रिका असे वेगवेगळे प्रकार सर्वजण करत असतात. परंतु सुरुवातीला तुम्ही अनुलोम विलोम म्हणजे दीर्घ श्वास आत घेणे, श्वास आत घेतल्यानंतर तो श्वास तिथेच पकडून ठेवणे, पुन्हा हलकाच तो श्वास सोडणे, पुन्हा श्वास सोडल्यानंतर आपण जसे आहोत तशी शरीराची अवस्था ठेवणे, याला आपण म्हणूयात अनुलोम विलोम. तर हे श्वासांचं अगदी सोप्या पद्धतीने नियमन जिथं केलं जातं त्याला म्हणूयात अनुलोम विलोम. अशा ह्या कमीत कमी गोष्टींचा तुमच्या नित्य व्यायामामध्ये समावेश असला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की व्यायाम करण्याचा तुम्ही कालावधी सांगितलाच नाही, तर व्यायामाचा कालावधी मी जसं म्हटलं एकतर रिकाम्या पोटी सकाळी व्यायामाचे हे जे प्रकार आहेत हे प्रकार साधारणतः 30 ते 45 मिनिटं प्रत्येक व्यक्तीने आपल्या दिवसामध्ये त्याचं नियोजन करावं. आता ही वेळ प्रत्येकासाठी कमी किंवा जास्त आहे का? तर काही जणांना तुम्हाला मी जसे सांगितलं प्रत्येक व्यक्ती तशा प्रकृती, कारण की काही जणांना व्यायाम केल्यानंतर 20 मिनिटांमध्ये सर्वत्र घाम यायला लागेल, काही जणांना 30 ते 40 मिनिटांनी मी सांगितलेल्या ठिकाणी घाम यायला लागेल. मग तुमच्या शरीराचं नियोजन किंवा तुमच्या शरीराचं निरीक्षण तुम्ही स्वतः करा आणि तुमच्यासाठी व्यायामासाठी किती वेळ आवश्यक आहे याचं परीक्षण तुम्ही स्वतःच करा आणि त्यानुसार तुम्हाला किती वेळ व्यायामाची गरज आहे हे तुम्ही स्वतः निर्णय घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही व्यायाम सुरू करा. आता व्यायाम कोणी करू नये, तर ज्यांनी नुकतंच अन्न खाल्लंय, ज्यांना खूप तहान लागली आहे, ज्यांचं पोट बिघडलंय, ज्यांना रक्तसंदर्भातले खूप वेगवेगळे विकार आहेत, जो खूप कृश आहे किंवा खूप बारीक आहे, ज्याला खूप परिश्रम झाले, ज्याला अन्न न मिळाल्यामुळे कुपोषण झालेलं आहे, त्याचं शोष म्हणजे मांसधातूचा क्षय झालाय, किंवा ज्याला दम्याचा त्रास आहे, खोकला आहे, ज्याला छातीला मार लागलाय, अगदी लहान मुळे खूप वृद्ध लोक ज्यांची प्रकृती वात आहे, ज्यांना खूप राग आलेला आहे किंवा काही पंचकर्म झाले जसं वमन, उलटी किंवा मद्यपानानंतर किंवा विषबाधा झाली असेल, तर अशा लोकांसाठी व्यायाम वर्ज्य आहे, म्हणजे अशा लोकांनी व्यायाम करू नये. आता वेळेचं बंधन बघता मी थोडीशी साईड थोडीशी फास्ट सांगत आहे, तर मला असं वाटतं की त्याच्यातले मुद्दे अतिशय मी सोप्या भाषेत सांगितले, त्यामुळे आपल्या सर्वांनाच ते लक्षात येईलच. तर मी इथे थांबते. सर्वांनी आपण इतका वेळ शांततेने माझे विचार ऐकले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आपले काही प्रश्न असतील तर आपण ते मला विचारावं, त्याचं मी निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करेल. थँक्यू. काही प्रश्न? माधुरी माझा आवाज येत आहे व्यवस्थित? हो हो येतो येतो. मला असं वाटतं व्याख्यानाचा विषय एकतर कदाचित सर्वांना खूप छान कळाला असावा, त्यामुळे कधी प्रश्न नाही.
चैट बॉक्स मध्ये प्रश्न विचारला तरी चालणार आहे। नाही कळालं काय, नाही क्लियर आवाज नाही आला मंदर। हॅलो, हा काही प्रश्न आहेत का मंदर? हा मला असं विचारायचंय की आता नव्याने व्यायाम सुरू करण्यासाठी साठी जर प्लॅन करायचं असेल तेव्हा जर वजन लक्षात घेता म्हणजे ओव्हरवेट असेल वजन तर कुठले असे व्यायाम आहेत त्याने सुरुवात करणं गरजेचं? आता जसं मी तुम्हाला सांगितलं की व्यायाम करताना ढोबळ मान आणि हा व्यायाम करा किंवा तो व्यायाम करा असं आपण डायरेक्ट सांगू शकत नाही, परंतु कमीत कमी जर तुम्हाला नव्याने व्यायाम सुरुवात करायची असेल तर सूर्यनमस्कार, जोरात चालणे आणि धावणे हे तरी सुद्धा सुरुवातीला आपण चालू करू शकतो। आता जेव्हा वजन जास्त असतं तर तेव्हा आपले स्नायू किंवा आपले संधी किंवा आपले जे जॉईंट्स आहेत यांवरती जास्त जोर होऊ नये किंवा त्यांना जास्त त्रास होऊ नये असे व्यायाम शक्यतो नव्याने आपण टाळावे आणि हळूहळू त्यांची सांगड घालून हळूहळू आपल्याला व्यायामाचं जोर किंवा ताकद अशी वाढवायची असते। पण सुरुवात सूर्यनमस्काराने तुम्ही नक्कीच करू शकता। ओके अजून इतर काही प्रश्न? हॅलो, हा बोला। हा स्मिता बोलते। हा बोला। मला विचारायचं होतं की जर स्टार्टिंग जर करायचं असेल तर सगळ्याच 5-5 मिनिटं करायचे प्रकार का, म्हणजे एकाने कुठून स्टार्ट केलं तरी चालेल, म्हणजे पहिल्यांदा सूर्यनमस्कार मध्ये जरी 2 सुरुवात करताना अगदी चालणार आहे। सुरुवातीला तुम्ही पहिल्या दिवशी सूर्यनमस्कार घालू शकता, दुसऱ्या दिवशी तुम्ही स्ट्रेचिंग, तिसऱ्या दिवशी एरोबिक्स, दुसऱ्या चौथ्या दिवशी अनएरोबिक्स। सुरुवातीला शरीराला व्यायामाचा प्रकार समजावून घ्या, तो कसा करायचा हे समजावून घ्या आणि जेव्हा तुम्हाला हे प्रकार समजतील किंवा ते लक्षात येतील मग तुम्ही एकाच दिवसामध्ये यांचं नियोजन करू शकता। माधुरी, हा अजून काही प्रश्न येत नाहीये तर मग कंक्लूड करूया। प्रवीण दादा आहेत का? प्रवीण दादा आहेत का? प्रवीण दादा, हा कंक्लूड हो येतोय आवाज, कंक्लूड करूयात का मग थांबूयात आपण? पण कन्क्लूड करूया, ऍक्च्युली मला तुमचं पूर्ण ऐकायला भेटलं नाही, मी एका वेगळ्या, काही हरकत नाही, आपला रेकॉर्डेड असेलच तर आपल्याला मिळेल ते नक्की। मंदार, जर तू कन्क्लूड केलं असतं बरं तर नक्की। हा बोला मंदार। हा आजचं जे सेशन झालं की व्यायाम एक दिनक्रम हा एक म्हणजे काळाचा मुद्दा आहे, आता लॉकडाऊन झालं, बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनात बदलत आहेत, नव्याने काही नवीन अनुभव येत आहेत, त्यामध्ये व्यायाम किती महत्वाचं असायला हवेत त्या संदर्भातलं आपलं सेशन फारच माहितीपूर्ण होतं आणि मला असं वाटतं की नक्की जे सहभागी होते आणि जे फेसबुक लाईव्हवरून ज्यांनी हे सेशन बघितलेलं आहेत ते या माहितीचा आपल्या रोजच्या दिनक्रमामध्ये नक्की वापर करतील आणि व्यायामाचा आपल्या दिनक्रमामध्ये समावेश करून घेतील। तर धन्यवाद ताई, तुम्ही ही महत्वाची माहिती एक चांगल्या आणि सोप्या भाषेमध्ये आम्हाला समजावून सांगितली,
खरोखर धन्यवाद. तुम्ही म्यूट आहात सुलक्षणाताई. धन्यवाद सर्वांचे. हे सत्र थांबवण्यापूर्वी फक्त मला एक अनाउन्समेंट करायची आहे की आज 15 दिवसांनी म्हणजे 27 तारखेला आपलं पुढचं व्याख्यान असणार आहे की जेथे लहान मुलांचा आहार याबद्दल आपल्याला मार्गदर्शक मिळणार आहे. तर आपण पुन्हा भेटूयात 15 दिवसांनी. धन्यवाद. धन्यवाद. Mm-hmm.